पाठपुरावा के बाकी लोक लगते मुकाट जनावर पाळले जसं धोनीपुरात किंवा इकडे तिकडे रोडावर बसतात मालकांनी चक्क सोडून दिलेला मुकाट जनावरांचा बंदोबस्त करून त्यांच्या मालकावर हा एक मुद्दा आहे. हा थोडासा सेन्सिटिव्ह आहे. मलाही वाटतं आपले रस्ते स्वच्छ राहिले पाहिजे. जे चांगले आहे तेवढे तरी चांगले राहिले पाहिजे. पण आजही आपल्या गावातले भरपूर लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि पशुसंवर्धनावर. यांच्याशी भेटून भेटून आता मी अगोदर कांजूस म्हणून आपल्याकडे एक संकल्पना होती जिथे जमीन तर तुम्ही अशी काही सुरू करा ना जेणेकरून जे रस्त्यावर त्यांना एक थोडा जरी तुम्ही दंड आकारलेत ना तर कदाचित होऊ शकते. बघा मी त्यांचा धंदा बंद करा हे आपण जे आहे ना त्यांनाही विषय असा आहे की मी निघण्याची एक वेळ होती आणि योग आता आला आहे पण निघालेला आहे. कांजी हाऊ फाळी कुठे नाही नाही धोनीमध्ये वाढतो म्हणजे चौकामध्ये तुम्ही जाऊन आतमधले जे शहरातले आतमधले जे आहेत अतिक्रमणांमुळे वगैरे म्हणू शकता इतकं जास्त वाहतूक कोंडी होतोय म्हणजे एक गाडी गेली तर दुसरी गाडी जाऊच नाही शकत. तर ते तो प्रश्न कसा मार्गी लागतो. दोन्ही बाजूनी आपल्याला तीन बाजूनी एक तर नागरिकांकडून अपेक्षा करणं किंवा दुसरं हे की ते जे आहे आयदर अंडरग्राऊंड सिंगल बंच वायर वगैरे करून त्याला थोडंसं पोल शिफ्टिंग करणे हा एक विषय. आणि तिसरा म्हणजे प्रस्ताव टाकलेला आहे पोल शिफ्टिंगसाठी सिटीमध्ये डीपीसीमध्ये आपण टाकणार आहोत की टाकणार. ॲक्च्युली ते ऑलरेडी प्रपोजल आलेलं पण ते रस्ते पोहण्या सिटीमध्ये खूप जाते पुन्हा त्याच्यात रस्ते आणि रस्ते कुठले की असं काय. आता मी मला नाही वाटत की मी तुम्हाला त्या गोष्टी सांगायला पाहिजे. नचर नगर रचनाकार म्हणून आपण या गोष्टीसाठी तुम्ही प्रस्तावित आहात. आपण या गोष्टीचा विचार करा की आता म्हणजे आता पुन्हा तुम्ही त्याच्यासाठी रस्ते फुटलेले आहे मग ह्या आता एकदा फुटलेले आहे ना आपले हे जे आहे